नमस्कार मंडळी तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे हाऊस किचनच्या नवीन भागात तर आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हे घंटीचं बटनही प्रेस करा जेणे की तुमच्यापर्यंत आमच्या नवीन रेसिपीज पटकन पोचतील तर आज आपण बनवणार आहोत चपातीचे वेज स्प्रिंग रोल ही जी रेसिपी आहे ती खूपच पटकन बनते खूपच हेल्दी रेसिपी आहे आणि सर्वांना खूप आवडेल आता हे बघा खूपच क्रंची बनतात हे स्प्रिंग रोल खूप कुरकुरीत लागतात आणि खायलाही खूप म्हणजे खूप छान लागतात तर एवढे क्रंची स्प्रिंग रोल बनवण्यासाठी आपण आता कृतीकडे वळूया सर्वात पहिले इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी घालणार आहे मीठ इथे मी आपलं कणिक मळताना जसं आपण मीठ घालतो ना तेवढंच घालायचं आहे इथे मी वन फोर्थ टेबलस्पून स्पून मीठ घातलेलं आहे आता ह्याला आपण नीटनी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की आपण जसं कणिक मळतो ना तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आज मी आ, मी काय करणार आहे की पहिल्या चमचानेच ह्याला मिक्स करून घेणार आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालीन आणि मग चमचानेच त्याचे थोडे थोडेसे लम्स तयार होतात ना ते करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी कणिक मळणार आहे आता ही जी प्रोसेस आहे ना ती आजकालच्या जनरेशनला जे इझी पडते त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते बहुतेक मुलींना नेल आर्ट वगैरे खूप आवडतो त्यामुळे कणिक मळणं वगैरे येत असेल तरी पण जात नाही मळायला कारण पूर्णपणे नेल्स डॅमेज होतात तर ते सगळं टाळायसाठी जर सर्वात पहिले चमच्याने आपण मळून घेतलं ना थोडं थोडं की फक्त थोडासाच बार दिला की ते अप कणिक मळलं जातं पण ज्या नेहमीच्या आपल्या गृहिणी आहेत त्यांनी सहज आपलं नेहमी जसं ते पीठ मळतात चपातीसाठी तसंच मळून घ्यायचं आहे हे असं काही करायची गरज नाही आहे हे बघा आता हे चमच्याने झालेलं आहे म्हणजे थोडं पाण्याचा अंदाज ठेवायचा नाही तर एकदम चिपचिप होईल कधीतरी हे त्यामुळे पाण्याचा अंदाज नीट असला पाहिजे आता हे बघा हे असं ह्याच्या असं लम्स तयार झालेले आहेत घुटळ्या तयार झालेल्या आहेत आता ह्याला हाताने मग मळून घ्यायचं आहे मग हे खूप सोप्पं पडतं हाताने मळून घ्यायला कारण ऑलरेडी हे म्हणजे डायरेक्ट पीठ एवढं जास्त हाताला लागत नाही आणि बरोबर एकदमच जास्त म्हणजे खूपच कडक किंवा खूपच नरम असं होत नाही हे एकदम बरोबर मळलं जातं पीठ तर आता हे सगळं आपण थोडंसं पाणी अजून घालते थोडं कमी पडलेलं आता हे नीटने आपण कणिक मळून घ्यायचं चपातीसाठी मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आता आपण इथे हे नीटनी मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी ह्याला आपण मळून घेणार आहोत आता मी ह्याला थोडं तेल लावणार आहे जेणे की एकदम म्हणजे मस्त एकदम स्मूद होईल आणि मग ह्याला एक मिनटं फक्त मळायचं आहे आपल्याला हे मळून झालं की इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पिठाला ह्याला असं बघा जास्त एकदम कडक पण नाही एकदमच नरम पण नाही आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून ह्याला ठेवून देणार आहे पाच ते दहा मिनटासाठी साईडला आणि तिथपर्यंत आपण या स्प्रिंग रोलच्या आतली जी भाजी आहे जे वेजीज आहेत ते बनवून घेऊया तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे चार ते पाच चमचे आणि यामध्ये मी किसलेलं लसूण घातलेलं आहे दोन चमचे लसूण यासाठी किसून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला नीटने आपण असं हलवून घ्यायचं आहे आता लसूण थोडं शिजलं की मग ह्यामध्ये मी घालणार आहे शिमला मिरची मी इथे एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे जी अशी उभी चिरलेली आहे एकदम फाईनली उभी चिरून घेतलेली आहे मी या शिमला मिरचीला ह्याला पण एकदम नीटने आपण परतून आहे शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही इथे मी गाजर घेतलेला आहे गाजर सुद्धा मी एकदम बारीक असं स्लाइस करून घेतलेला आहे आता आ, हे गाजर सुद्धा मी यामध्ये एकत्रच शिजवून घेणार आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे कोबी कोबी एकदम बारीक किसून घेतलेले आहे हे असे जे स्प्रिंग रोल्स असतात त्यामध्ये सगळ्या भाज्या बारीक किसून घेतलेल्याच बऱ्या ते छान लागतात आता ह्याना आपण असं मिक्स करून घेणार आहोत नीटनी एकदम छानपैकी मिक्स झालं की मग यामध्ये मी घालणार आहे बीट इथे मी किसलेलं बीट घालणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की ही रेसिपी खूपच जास्त हेल्दी आहे तर तुम्ही ह्याच्या आत ॲड केलेल्या भाज्या बघूनच सा, म्हणजे सांगू शकता की हो हे खरंच खूप हेल्दी आहे लहान मुलांना खूप जास्त आवडते आणि आरोग्यासाठीही चांगली कारण सगळ्यात भाज्या आल्या ना लहान मुलं म्हटलं की सगळंच खातात असं नाही लहान मुलंच काय मोठी माणसं पण भाज्या ही नको ते नको असं असतंच त्यामुळे हे असे स्प्रिंग रोल केले हेल्दी की मग सगळ्यांनाच खाल्लं जातं म्हणजे तुम्ही स्नॅक्स टाईममध्ये सुद्धा खाऊ शकता इथे मी चिंग्सचा हाका नूडल्स मसाला घेतलेला आहे ह्या काहीतरी दहा रुपयाचं हे पॅकेट येतं हे मी इथे वापरणार आहे नूडल्स मसाला चिंग्सचा तुम्ही फक्त इथे एक चमचाच वापरणार आहे एक चमचा चिंग्सचा मसाला ह्याच्यात घालायचा आहे त्याने खूप छान टेस्ट येतो आता जर तुमच्याकडे चिंग्स नूडल मसाला नसेल तर मग तुम्ही त्याच्या जागी जा फ्राईड राईसचा मसालाही घालू शकता नाहीतर मग तुम्ही आपलं टमॅटो कॅचअप नको कारण त्यांनी खूप टँगी टेस्ट येईल तुम्ही ह्याच्या जा जागी शेजवान चटणीसुद्धा वापरू शकता पण नूडल्स मसाला घातला की एक खूप छान नूडल्स टाईप टेस्ट येतो त्याला आणि छान लागतं तर आता हे भाज्यांमध्ये मी मसाला नीटने शिजवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आपल्याला भाज्या शिजवताना मसाला शिजवताना वगैरे तर आता तुम्ही बघू शकता इथे भाज्या नीटनी शिजलेल्या आहेत आपल्या यावर मी फक्त झाकण देऊन एक मिनटं शिजवून घेते आता आपण इथे चपाता लाटायला घेऊया तर इथे मी एका वेळेला दोन गोळे घेतलेले आहेत पिठाचे तुम्ही इथे बघू शकता आ, हे जे पिठात मी घोळवलं ते पण गव्हाचं पीठच आहे तर असं लाटून घ्यायच्या चपात्या हे बघा सर, सर आपले गोल चपात्या आपण कसा लाटतो तसाच लाटून घ्यायच्यात ह्या आता हे चपाती मी लाटून घेतलेली आहे हां आता ही तुम्ही बघू शकता एक आता दुसराच गोळा मी तसाच लाटून घेणार आहे सेम एकत्र एक मी दोन गोळे का घेतले ते आता मी तुम्हाला दाखवते तेवढ्याच साईजची आपण चपाती घे लाटून घ्यायची आहे आता ही जी चपाती आहे ना ती लाटून झाली की आता मग मी तुम्हाला दाखवते काय करायचं आहे ते या चपातीवर सेकंड चपातीवर थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे अगदी एक दोन थेंब तेल लावायचं आहे फक्त आणि त्यावर पीठ गावायचं आहे हे गव्हाचंच पीठ आहे ते त्यावर थोडं घालायचं आहे आणि मग जी आपली पहिली चपाती होती ती यावर लावायची आहे हे बघा असं आणि मग परत यावर थोडंसं पीठ लावायचं आहे आणि ही लाईट हाताने एकदम लाटून घ्यायची आहे जोर देऊन एकदम लाटायचं नाही आहे आता हे मी का केलं ते तुम्हाला दाखवते ही स्प्रिंग रोल करायची एक टेक्निक आहे ज्यानी आपल्या ज्या चपातीचे स्प्रिंग रोल आहे ते खूपच क्रंची होतील आणि अगदी विकत स्प्रिंग रोल जसे मिळतात तसे लागतील कारण आपल्या चपात्यांना पूर्ण चपात्या असं आपण शिजवतो अशा शिजवायचं नाही आहे त्यामुळे हे जे दोन चपाते मी एकत्र केलेलं आहे ते मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यावर ठेवलेला आहेत त्यावर चपाते मी घातलं आहे तव्याला मी तेल तूप वगैरे काहीही लावलं नव्हतं नुसता तवा गरम केलेला हे बघा थोडंसं कलर आला ना लालसर चपात्यांना लाल असा सफेद थोडा कलर आला ना म्हणजे शिजत्या चपाती थोडीशी कळली ना की मग आपण एकदम जास्त वेळानं शिजवायची थोडा वेळ शिजवून घ्यायला काढायची आपण आता काळा रंग येऊन द्यायचा नाही आहे आता तुम्ही इथे बघू शकता आता मी जेव्हा या चपातीला खोलीन हे बघा असं उघडायचं आहे दोन चपात्या एकत्र केलेल्या ना आपण मग असं या चपातीला असं उघडायचं आहे आता ही चपाती जी आहे ती आतून कच्ची आहे आणि बाहेरून शिजलेली आहे आता ह्याच्यातनं मी एक चपाती घेणार आहे आता ह्याला लावण्यासाठी मी एक थोडंसं मिश्रण तयार करणार आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आता त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे पाणी खूप असं बचाकभर ॲड नाही करायचं थोडं थोडं ॲड करायचं आहे हे बघा आणि हलवत राहायचं म्हणजे आपल्याला कळतं की कि पाणी किती ॲड करायचं आता पुढे एवढं ॲड करायचं की एक थोडी पेस्ट अशी आपल्याकडे तयार होईल जेणे की आपण या रोल्सला चपातीच्या भाजी भरलं चिटकवू शकू त्यासाठी आपण हे पीठ तयार करतो आहे हे सगळं मी गव्हाचं पीठच वापरलेलं आहे कुठे मैदा बेसन वगैरे काही असं वापरलेलं नाही आहे म्हणून ह्याला हेल्दी रेसिपी म्हणतात हे बघा हे असं तुम्ही बघू शकता आता कन्सिस्टन्सी इकडे थोडं अजून पाणी घातलं तरी चालेल पण असंच असलं पाहिजे हे बघा थोडंसं पाणी अजून मी घालते आता तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी आता मी ह्याच्यात ना हे बघा मी सगळ्यात चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आता ह्यातना मी एक घेते एकच पोळी मी इथे घेतलेली आहे आता ही जी साईड आहे जी कच्ची आहे ती मी मागे बाहेर ठेवलेली आहे आणि जी शिजलेली साईड आहे त्याच्यात मी हे सारण म्हणजे आपली जे भाजी आहेत व्हेजीस आहेत ते भरलेले आहेत आणि ह्याच्या साईडला जे आपण पीठ बनवलं ना हे ते मी याच्या साईडला लावून घेते म्हणजे की हे उघडणार नाही तेलात टाकल्यावर आता हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जी भाजलेली साईड आहे ती आत भाजीच्या इथे भरायची त्याच्यात भाजी भरायची आहे आणि जी साईड भाजलेली नाही आहे ती बाहेर ठेवायची हे बघा हे असं आपल्याला नीटनी एकदम फोल्ड करून घ्यायचं आहे ही एक पद्धत झाली फोल्ड करायची हे बघा तर तुम्ही अशा प्रकारचे ही स्प्रिंग रोल करू शकता या अशा साईजचे किंवा मग दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला भाजी भरली मी शिजलेल्या चपातीच्या साईडला आणि मग साईड साईडला हे बघा भाजी भरून घेते पहिले मी हां तर मी भाजी भरलेली आहे आता ह्याच्या साईडला मी हे जे आहे आपलं पीठ पिठाचं जे बनवलं आहे आपण ते चिटकवायला हे सगळं ह्याला साईडला असं लावून घ्यायचं आहे आणि आता ही रोल करायची पद्धत मी तुम्हाला दाखवते ही वेगळी पद्धत आहे हे असं वरून भाजीच्या साईडनी रोल करायचं आहे भाजीला थोडं आतमध्ये दाब देताना हे बघा हे असं साईडनी बंद करून घ्यायचं आहे आणि मग या साईडनीसुद्धा तसंच बंद करून घ्यायचं आहे आणि मग ही भाजी वरून अशी रोल करायची आहे हे बघा म्हणजे तुमचे रोल तयार होतील पहिलं जे होतं ना आपल्या ते पॉकेट्स होते ठीक आहे आणि हे जे आहे ते हे रोल्स आहेत तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता हे बघा फक्त चिटकवायला ते पीठ आपल्याला वापरायचं आहे हे बघा हे असं एक तयार झालेलं आहे आता असेच मी सगळे तयार करून घेतलेले आहेत हे बघा हे पहिलं पॉकेट म्हणजे तुम्हाला दाखवलेलं ते आणि बाकी सगळे स्प्रिंग रोल आहेत तर हे खूप मस्तपैकी पॅक होतात आणि अजिबात खळतही नाही तेलात घातल्यावर तर तुम्ही बघाल इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आता या तेलात थोडंसं मी घालून बघते असं म्हणजे हे पीठ आहे थोडंसं मी आहे ते जर वर आलं ना तर म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे तर हे पीठ मी जरा काढून घेते साईडला काढलेलं आहे आता ह्याच्यात डायरेक्टली मी आपलं जे रोल्स बनवलात आपण ते सोडायचे आहेत आणि एका वेळेला चार पाच असं सोडू नका तुमच्याकडे किती मोठी असू दे तीन ते चारच तळा चार पेक्षा जास्त एकत्र नको कारण नाहीतर मग थोडं कच्चा राहायची शक्यता असते आणि चपाती आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण हे म्हणजे हलवायला पण आपल्याला थोडं प्रॉब्लेम येतो थो, त्यामुळे मी आता तुम्हाला एकच तळून दाखवते हे बघा खूप मस्तपैकी शिजतात ह्या म्हणजे जी साईड कच्ची होती ती बाहेर ठेवल्यामुळे ती पटकन शिजून निघते आणि भाज्या आतल्या तर शिजलेल्याच आहेत आपल्या हे बघा खूप छान कलर येतो यांना आता आता हे झालेलं आहे आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते काढून घेतलेला आहे अजिबात तेल खेचत नाही खूप छान लागतात खूपच क्रिस्पी होतात मी होता तुम्हाला हे बघा बघा आणि उघडतही नाही खूपच क्रिस्पी होतात ह्या आणि आतमधून आतमधली फिलिंग तर खूप छान लागते तुम्हाला हवं तर तुम्ही आतमध्ये कसलीही फिलिंग करू शकता म्हणजे हवं त्याची पनीरची फिलिंगही करू शकता तर आत्ता आपले जे चपातीचे स्प्रिंग रोल आहेत ते तयार झालेले आहेत तर जर तुम्हाला आजची आमची ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयाच्यात एका स्वादिष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन पदार्थ करत राहा